वसमत तालुक्यातील विरेगाव येथून सर्व सकल मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी येरेगाव येथील माजी सरपंच नेमाजी जाधव व सध्याचे सरपंच माऊली भाऊ काळे यांच्यासह गावातील तरुण नवयुवक गेले 2 दिवसापासून येगाव येथील हनुमान मंदिराच्या समोर उपोषणाला बसलेत. सरकारने जरांगे पाटील यांचा व सर्व सकल मराठा बांधव यांचा अंत पाहू नये, अन्यथा मराठा समाजाला उग्ररूप धारण करावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एकच मिशन मराठा आरक्षण, जरांगे पाटील तू मागे पडो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात येत होत्या. सरपंच माऊली काळे यांची प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी बालाजी पांचाळ यांनी जाणून घेतली आहे, पाहूया. गावागावामध्ये आदरणीय जरांगे पाटील यांच्या मावळ्यांचं काम सुरुवात झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी उपोषणाला सुरुवात झालेली आहे. हर घर जरंगे काम सुरू झालेलं आहे.